चव्हाणच्या वडिलांना अश्रू अनावर झालेत, माझ्या मुलीच्या नावानं राजकारण होतंय असा आरोप त्यांनी केला. पूजा चव्हाणच्या वडिलांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. गेल्या रविवारी पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीनं पुण्यात राहत्या घरात आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. यानंतर पूजाचे एका बड्या मंत्र्याशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. याबाबतच्या काही ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या, मात्र या बाबतीत राजकारण होत असून माझ्या मुलीची नाहक बदनामी करू नका अशा पद्धतीची प्रतिक्रिया पूजाचे वडील यांनी दिली आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. माझ्या मुलीच्या नावानं राजकारण होतंय असा आरोप त्यांनी केला. पूजा चव्हाणच्या वडिलांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजाच्या वडिलांनी आणि कुटुंबियांनी या संदर्भात तक्रारही नोंदवली नव्हती, मात्र प्रसारमाध्यमांसमोर येत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. पूजाच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. माझ्या मुलीच्या नावानं राजकारण होतंय असा आरोप त्यांनी यावेळी केला. माध्यमातून माझी विनंती आहे, हे जी उलटी टुलटी चर्चा आहे ती चर्चा बंद करून टाकावी. माझ्या मुलीला बदनाम करून येते तर येणे आता आम्हाला दुःख देऊ जास्त.